पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारताला मिळालेलं देवाचं वरदान आहे, अशा शब्दांमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मोदींचं कौतुक केलं. मोदी यांच्याकडे देशासाठी खूप चांगल्या योजना असून त्यांची ती अतिशय चांगल्या रीतीने अंमलबजावणी करतील. ते जगात कुठेही जातात तिथं मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जातात. 2022 पर्यंत ते भारताला जगाचे गुरु बनवतील, असंही शिवराज सिंग चौहान म्हणाले. वृंदावन इथे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी JNU प्रकरणी काँग्रेसवरही टीका केली. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.